चंद्रपूर जिल्ह्यातील हरभरा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं दरवर्षी नुकसान होत असून याला जबाबदार सरकारी यंत्रणा ठरत असल्याचं मत शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकऱ्यांनी केलंय. यावर्षी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 7.5 क्विंटल चणा नाफेड तर्फे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची जाहीर करण्यात आलं. मात्र दरवर्षी शेतकरी हेक्टरी 25 ते 30 क्विंटल चणा शेतामध्ये पिकवत आहे, त्यामुळे शासकीय हरभरा खरेदीचे धोरण चुकीचं असल्याचं मत शेतकऱ्यांनी मांडलंय. नाफेडची अजूनही चणा खरेदी सुरू झाली नसून चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाचे केंद्र अजूनही बंद ठेवण्यात आलं आहे. सर्व केंद्रांजवळ 5,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या चणा नोंदणीसाठी फॉर्म येऊन पडले आहेत. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 7 ते 8 दिवसांमध्ये हे फॉर्म भरणे कठीण काम आहे. यानंतर या केंद्रापर्यंत बारदाने पोहोचण्याची व्यवस्था वखार महामंडळाकडे चणा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असणे तितकंच आवश्यक आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा सरसकट काय आहे विचार की शेतकऱ्यांना तंगवून तंगवून ते शेतकरी काय करतील, शेवटी त्रासून त्यांचा माल खाजगी बाजारपेठेत विकतील, म्हणजे 1,000 रुपये प्रति क्विंटल कमी नाही. जर आपण थोडक्यात विचार केला आपल्या वर्रा तालुक्याचा, आपल्या वर्रा तालुक्यात जवळपास 16,000 हेक्टर हरभऱ्याचं क्षेत्र आहे आणि आपल्या भागात हरभऱ्याचं उत्पादन 22 ते 25 क्विंटल आहे. आपण 22 क्विंटल प्रति हेक्टरी जरी पकडलं तर आपल्या तालुक्यात, फक्त वर्रा तालुक्यात 3.5 लाख क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन होते आणि ते उत्पादन करणारे 19,000 शेतकरी आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्या तालुक्यात जवळपास 34 कोटी रुपये, म्हणजे 340 कोटी रुपयांचा हरभरा पिकतो. आणि याच्या भागीला जर आपण शेतकऱ्यांची संख्या केली तर प्रति शेतकरी जवळपास 20,000 रुपयाचं प्रति शेतकरी नुकसान आहे. सारथी ठाकूर, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.